शीत सत्र के अंतिम दिन विदर्भ के मुद्दे को लेकर सभा त्याग करने वाले विरोधी दल ने शीत सत्र में विदर्भ के झोली में कुछ नहीं आया ऐसी प्रतिक्रिया आयोजित परिषद में दी। इस पत्र परिषद में विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार, अंबा दास दानवे, नाना पटोले सहित अन्य नेतागण उपस्थित थे। विरोधी दल ने कहा कि ये सरकार विदर्भ की समस्या को लेकर गंभीर नहीं है। म्हणून हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनीचे प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं त्यांच्याकडे नगरविकास विभाग होता, त्यांनी त्याची चौकशी करावी। करत असताना ठाणे महापालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेतसुद्धा कशा पद्धतीनं टेंडर प्रोसेस झाली, कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणतीही हरकत नाही। उलट मी त्यांना चॅलेंज देतो, आव्हान देतो, मुंबईची चौकशी करता करा, आदित्यसाहेबांवर आरोप करता करा, पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा। मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही। 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एक जी तरुणी, तिचं नाव मी घेणार नाही, तिला गाडीनं चिरडलं राज्याचा MSRTCचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं गाडीनं चिरडलं, त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे। गाडी 4 वेळेस मागे पुढे केली, त्याच्यावर 307 दाखल झाला नाही, 376 दाखल झाला नाही, आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज। माननीय विरोधी पक्षनेते बोलले त्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय, विरोधी पक्षाने ज्या गोष्टी लावून धरल्या म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती यांना बांधावर जावं लागलं। शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या घोषणा एका ठिकाणी झाल्या त्या केवळ घोषणाच आहेत कागदावर, त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा खरा प्रश्न आहे। तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होतं आहे त्या विदर्भावरती चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्षाने आग्रह धरला, परंतु आज आपण बघित असेल की ऑर्डर ऑफ द डेमध्ये सत्ता पक्षाचा विदर्भावरचा प्रस्ताव दाखवला गेला आणि तो अचानकपणे चर्चेला घेतला गेला नाही, हा विदर्भवासियांचा अपमान आहे। आणि म्हणून या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सरकार पूर्णपणे निष्क्रियपणे या संपूर्ण पद्धतीकडे आपण बघितलं पाहिजे। आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सभागृहातलं पाहिलं तर त्यांचं भाषण केवळ मुंबई, मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या भोवतीच फिरत होतं। आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय नेमक्या योजना केलेल्या आहेत, आपण काय दिशा देणार आहात, या सर्व काही गोष्टी त्यांनी भाषणामध्ये आणणं गरजेचं होतं। परंतु केवळ कोविड काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने जे चांगलं काम केलं, मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीची वावा उद्धव ठाकरे यांची झाली त्याच्याबद्दल पोटसूळ जो असतो त्या पद्धतीचं भाषण आज आपण सभागृहामध्ये ऐकलं। दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या आमच्या सगळ्या लोकांना जे अपेक्षित होतं अधिवेशनामधून, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, ते मात्र काहीच प्राप्त झालं नाही, हे दुर्दैव आहे। एवढे करोडो रुपये खर्च करून विदर्भात अधिवेशन होत आहे आणि विदर्भवासियांची थट्टा केली गेली, आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने ज्या गोष्टी लावून धरल्या त्याच्या व्यतिरिक्त सरकारकडून या महाराष्ट्र जनतेला काहीच मिळालं नाही, हेच या अधिवेशनाचं फलित आहे असं मला वाटतं। 293 आम्ही प्रस्ताव आमचा होता, 293 त्यामध्ये विदर्भ हा विषय होता। विदर्भातील संत्र्यांचा प्रश्न होता, धानाचा प्रश्न होता, विदर्भातील कोळसावर आधारित उद्योगाचा प्रश्न होता, मिहानमध्ये आत्ता जे उद्योगाची अनावस्था होती, विदर्भातल्या एकूण अनुशेषावर चर्चा करावी हा त्यामध्ये अनुशेष विदर्भातील वैधानिक विकास मंडळ विदर्भ आणि मराठवाडा ही सर्व विषय 293 होते, त्याला त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही आणि विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। उलटा चोर कोतवाल को दाटे या उक्तीप्रमाणे जो प्रस्ताव होता ऑर्डर ऑफ डे मध्ये त्यामध्ये मात्र त्यांनी त्या चर्चालाच घेतला नाही, विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चाच केली नाही आणि उलट आमच्याकडे दोष दाखवला। आमच्या आम्ही म्हटलं की सत्ताधाऱ्याचा प्रस्ताव आहे आणि आमचा म्हणून आम्ही अंतिम आठवडा वेगळा विषय दिला, हे असताना सुद्धा बोट मात्र आमच्याकडे दाखवलं आणि विदर्भावरची चर्चा टाळली, हे पाप पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी केलं हे ते नमूद करतोय। आज 293 अन्वये विदर्भावर चर्चा होती आणि नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे, त्याच्यामुळे विदर्भावर सविस्तर सर्व सदस्यांना बोलू द्यायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की विदर्भाच्या प्रश्नावर आम्हाला नागपूरमध्ये अधिवेशन होऊन विदर्भात अधिवेशन होऊन बोलू दिलं नाही।
विदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापसाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी दिला नाही, कापसाच्या बाबतीत कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे, जे धानाचं पॅकेज जाहीर केलं त्याच्या पहिले आमच्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं 700 रुपये प्रति क्विंटल, तुम्ही जर त्याचा हिशोब काढला तर हे आज आता जे त्यांनी पॅकेज जाहीर केलं ते आम्ही 700 रुपये प्रति क्विंटलच्या भावाने एक पॅकेज जे दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे. त्या गोंदिया भंडाऱ्याच्या शेतकऱ्याची गडचुले शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला जे आमच्या सरकारने जे पॅकेज दिलं होतं त्या पद्धतीनं पॅकेज द्या, कारण की या पॅकेजमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा आहे. ते म्हणजे त्याच्यावरती त्यांनी विचार केला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असताना शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर पीक विम्याचा प्रश्न आहे, इथे नागपूरमध्ये मिहानचा प्रकल्प आहे, मोठे मोठे उद्योग इथे यायला पाहिजे होते, आम्ही तो प्रश्न उपस्थित केला. मिहानमध्ये आपल्याला सांगतो की आमचं सरकार असताना त्यावेळेस इन्फोसिस असो, TCS असो, टेक महिंद्रा असो, SCL असो, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्या सरकार असताना इथे आल्या. या 10 वर्षामध्ये मिहानमध्ये फक्त ल्युपिन एक कंपनी आली, त्याच्यानंतर कोणती कंपनी या 10 वर्षामध्ये मिहानमध्ये आली नाही. मोठे मोठे उद्योग त्यांनी येताना मिहानमध्ये येणार होते, ते बाहेर गेले. आम्ही प्रश्न उपस्थित केला की पतंजलीला मिहानमध्ये 125 एकर जी जमीन दिली आहे, या पतंजलीला त्याच्यामध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं, त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या भागामध्ये विदर्भामध्ये जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग म्हणजे त्यामध्ये संत्रा असो, मोसंबी असो, पपई असो, जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून आम्ही त्यांना स्वस्त दरात जमीन देतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. ते सुद्धा रामदेव बाबाची ती इंडस्ट्री चालू शकली नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सातत्याने मांडायचे होते, पण विदर्भामध्ये अधिवेशन असताना त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आणि सरकारचा निषेध केला. या सरकारकडनं विदर्भवासियांसाठी काहीच देण्यात आलं नाही. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि एक अधिवेशन नागपूरला होईल असं घोषित करण्यात आलं. त्याच्या मागची ऐतिहासिक भूमिका ही होती की जेव्हा नागपूरला अधिवेशन होईल तेव्हा विदर्भवासियांची चर्चा होईल आणि विदर्भाला काहीतरी सरकारतर्फे दिलं जाईल. पण असा कुठलाही स्पेशल प्रोजेक्ट किंवा कुठलीही स्पेशल इकॉनॉमिक हेल्प या सरकारने विदर्भवासियांना दिली नाही. विदर्भवासियांनी ह्याची नोंद घेतली. ज्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या जेव्हा हे सरकार निर्माण झालं पहिल्यांदा शिवसेना फोडून, कारण का हे फोडाफोडीचं सरकार आहे, तो पहिला फोड जो आला बजेटमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 17,000 कोटी रुपयाचं डेफिसिट आहे. आत्ता पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या मागच्या वेळेस त्या पुरवणी मागण्या होत्या 44,000 कोटीच्या. 17,000 डेफिसिट दाखवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, तरी 44,000 पुरवणी मागण्या आल्या. त्या संपतात नाही संपतात तर ह्या अधिवेशनात 55,000 कोटीच्या डेफिसिट पुरवणी मागण्या आल्या. म्हणजे 116 कोटी रुपये आणणार कुठून? जर तुम्ही 17 कोटीचं डेफिसिटच दाखवलंय, तुम्ही 1,16,000 म्हणजे 44 + 55 + 17 ह्याची टोटल 1,16,000 कोटी होती, ते आणणार कुठून? प्लस मुख्यमंत्र्यांनी टाकलेला पाऊस, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला छत्री घ्यावी लागली एवढे पैसे पडत होते, आणणार कुठून? घोषणा करून पेपरावर सांगून लोकांच्या हातात काय जातं हे महाराष्ट्राला नेमकं माहिती आहे. आणि म्हणून एका कुठल्या बेनी पत्र पाठवलेलं की एका शेतकऱ्याने पत्र पाठवलेलं त्यांना यवतमाळच्या की पीक विम्याचे फक्त 52 रुपये मला मिळालेत, मी तुम्हाला ते परत करू इच्छितो, त्यासाठी मला विधानसभेत येण्याची परवानगी द्यावी. म्हणजे या वैफल्यग्रस्त शेतकरी हा किती किती तळमळणी हे बोलतोय, ह्याच्यातच आत्महत्या होतात, मग सरकार याला जबाबदार नाही?
मुंबईमध्ये आम्ही 400 किलोमीटरचे रस्ते बनवू मजा घे. मुंबईमध्ये जे मोठे मोठे रस्त्याचे टेंडर देण्यात आले ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना देण्यात आले. मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्स वरती दबाव आणण्यात आला की तुम्ही टेंडर भरायचं नाही असं का. मुंबईचा रस्ता बनवताना सर्वात मोठा समस्या असते ती म्हणजे खालच्या सर्व्हिसेसची युटिलिटी सर्व्हिसेस ज्या असतात त्याची असते. मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्सना परफेक्ट माहिती आहे की युटिलिटी कुठनं गेली आहे, ती कशी बाजूला केली पाहिजे, रस्ते कसे बनवले पाहिजेत. बाहेरच्या आलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काहीही माहिती नव्हतं. त्याच्यात अड घालण्यात आली की तुम्ही जर टेंडर भरणार असाल तर तुम्ही मुंबईच्या कुणाशीही जेवी करायचा नाही.